शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधलाय. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत स्पष्टच सांगितलं की शिवसेना एकच आहे, यामध्ये गट वगैरे नाही. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे, तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो. आता त्याला जामीन मिळालेला आहे, न्याय देवत्याने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाहीत. संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटकवलेलं जाऊ शकतं असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय. मातोश्रीवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये त्यांनी हे आरोप केलेले आहेत. संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे की महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे, गट वगैरे नाही. ते पुढे म्हणाले, शिवसेना एक कुटुंब आहे, उद्धव ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. शिवसेनेसाठी मला 10 वेळा जरी तुरुंगात जावं लागलं तरी मी जाईन. पक्षासाठी काही करण्याची संधी मिळाली तर मागे पुढे पाहणार नाही. पक्षाने मला गेल्या 40 वर्षात भरभरून दिलंय. पक्षाची बेईमानी करणार नाही, स्वतःची सुटका करायची म्हणून पक्षाच्या पाठीत खंजीर खूप असणार नाही. कुटुंब आहे आमचं, सकाळी म्हणालो की आम्ही कुटुंब आहोत, सगळे फॅमिली आहे, परिवार ज्याला म्हणतो हा परिवार आहे. आणि मी तुरुंगात गेलो, मला खात्री होती की हा संपूर्ण उद्धव जे असतील, आदित्य असेल, वहिनी असतील, हे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. त्या एका हिमतीवर मी तुरुंगात गेलो. आणि मी असंही सकाळी सांगितलेलं आहे की पक्षासाठी, शिवसेनेसाठी, या आमच्या शिवसेनेसाठी मूळ मला 10 वेळा जरी तुरुंगात पाठवलं तरी मी जायला नाही. शेवटी कधीतरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते, ती जर माझी तयारी नसते माझ्यासारख्याची, तर मला गेल्या 40 वर्षात पक्षाने जे दिलं आहे भरभरून, बरं का, त्याच्याशी ती कृतज्ञता ठरेल. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धवजींपर्यंत आणि आता आदित्य सुद्धा, ही जे एक महान असं नातं या पक्षाचं आहे ते सदैव टिकलं पाहिजे. आणि आम्ही सगळे जे आहोत, सगळे किती मोठे झालो, किती सर्वोच्च स्थानी पोहोचलो, तरी हे आम्हाला ज्या पक्षाने दिलेलं आहे त्या पक्षाशी बेमानी करणं आणि काहीतरी मला कुठून तरी सुटायचं आहे, मुक्तता व्हायचं आहे, मी केलेल्या पापापासून मला मुक्ती हवी आहे, म्हणून माझ्या पक्षाच्या, ज्याला मी आई मानतो पक्षाला, त्याच्या पाठीत खंजीर खूप असणे आमच्या रक्तात नाही. संकटात केवळ सोबतच नाही राहत आहे तर तो लढतोय. अनेक जण आपण पाहतो आहोत आणि आता स्पष्ट झाले, काल न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या न्यायदेवतेला मी आभार मानतो, न्यायदेवतेचे आभार मानतो. पण या निकाल पत्रामध्ये अत्यंत परखड आणि स्पष्टपणाने काही आपली निरीक्षणं त्यांनी नोंदवलेली आहेत. त्याच्यामुळे आता हे जगजाहीर झालेलं आहे की केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं का त्याच्या अंगावर जात आहेत, बेकायदेशीरपणाने जात आहेत. आणि हे संपूर्ण जग बघतंय, देश बघतोय. एक एक उदाहरणं द्यायची झाली तर गेल्या काही दिवसातलीच उदाहरणं आपल्या समोर आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही न्यायदेवतासुद्धा आपल्या अंकित करण्याची सुरुवात केंद्र सरकार करते की काय, अशा पद्धतीने गेल्या 8-15 दिवसातली केंद्रीय कायदा मंत्री रिजिजू यांची वक्तव्य आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.